पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात असलेल्या सिडको नोड मधील कचरा जेसीबीच्या सहाय्याने उचलण्यात येतो. यासह अनेक प्रश्नांवर महापालिका आणि सिडकोचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत खडाजंगी झाली. 2 दिवसात सिडकोने जेसीबीने कचरा उचलणे थांबविले नाही तर आम्ही सर्व नगरसेवक आंदोलन करू असा इशारा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिला होता. त्याचा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसून आला. शुक्रवारी सिडको नोड मध्ये जेसीबी विना कचरा उचलण्यात आला. सिडको नोड मधील कचरा जेसीबीच्या सहाय्याने उचलण्यात येत असल्याचा मुद्दा सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे रस्त्यांचे होत असलेले नुकसान आणि आरोग्याचा निर्माण होत असलेला प्रश्न याचा पाडा सिडको अधिकाऱ्यांसमोर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी झालेल्या बैठकीत मांडला. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही झाली नाही तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ असा इशारा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून कचरा उचलण्याचे काम मॅन्युअली करण्यात आले. नवीन पनवेल परिसरातील कचरा गेले कित्येक दिवस जेसीबीद्वारे उचलण्यात येत होता. त्यामुळे येथील रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यात पाणी साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेत सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सिडकोचे अधिकारी वटणीवर आल्याने कचरा उचलण्याचे काम जेसीबी विना करण्यात येत आहे.